सर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। लोकप्रतिनिधींना फोन केला तर ते उचलत नाहीत, फोन उचललास तर काम होईल असे काही नक्की नसते, असे कित्येकदा सर्वसामान्य नागरिकांना दिसून येते। महाराष्ट्रातील पाणीदर आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते माढ्याचे आमदार बबनराव शिंदे अपवाद आहेत, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले। माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे आत्तापर्यंत 2 वेळा घनदाट जंगलातील गवताला आग लागली आहे। प्रादेशिक वन विभाग मात्र याबाबत ठोस कारवाई करत नसल्याचं दिसून आलंय। माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे घनदाट जंगलातील गवताला रविवारी दुपारी आग लागली आहे। सरपंच प्रतिनिधीने माळराणाला आग लागल्याची माहिती आमदार शिंदे यांना देताच तासाभरातच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोच झाली आहे। उपळाई बुद्रुक ते चिंचोली रस्त्यावर असलेल्या मोठ्या घनदाट जंगलातील रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांकडून आग लागली आहे। ही लागलेली आग मोठ्या प्रमाणावर सोही बाजूंनी पसरत चालल्याने तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग मोठ्या प्रमाणावर भडकत असल्याने व आगीचा वेग जोरदार असल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला। या लागलेल्या आगीमुळे जवळपास जंगलातील निम्मे गवत जळून खाक झाले होते, त्यामुळे कित्येक झाडे होरपळली जात होती। आग विझवण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने व आगीचा वणवा पाहता जंगल जळून खाक होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सरपंच प्रतिनिधी धनंजय बेडगे यांनी आमदार बबनराव शिंदे यांना या घटनेची माहिती फोनद्वारे दिली। आमदार शिंदे यांनी ही घटनेची गांभीर्य ओळखून तातडीने विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोच करण्याची सोय केली। ही गाडी येईपर्यंत जवळपास 150 ते 200 एकरावर क्षेत्र जळून खाक झाले होते। या जंगलाला गेली 10 ते 15 दिवसांपूर्वी एक अज्ञात व्यक्तीकडून लागलेली आग होती, त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर येथे झाडे होरपळून गेली होती। याबाबत वनविभागाकडून कोणतीही ठोस कायदेशीर माहिती नसल्यामुळे रविवारी पुन्हा या जंगलात वणवा पेटला। रविवारी लागलेली आग विझवण्यासाठी धनंजय बेडगे, जावेद तांबोळे, ज्ञानेश्वर भांगे, विकास बेडगे, सिद्धेश्वर भांगे, महादेव भांगे, संतोष बेडगे, पप्पू पाटील, संजय पाटील, अमोल डुचाळ, जीवन भांगे, अभिषेक भांगे, मोहन भांगे यांनी अतोनात प्रयत्न केले। प्रतिनिधी प्रदीप कदम, माढा। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।